करून घ्या अशी मागणी पालखी प्रमुखांनी केल्यामुळे पायी वारी 2 तास उशिरा झाली. प्रशासनासोबत चर्चेअंती तोडगा आणि 30 वारकरी पालखीच्या पुढे चालणार. प्रशासनासोबत चर्चा झाली, जागीच थांबून राहिलेल्या पालख्या या पुढे गेल्या. 30 वारकरी पालखीच्या पुढे चालणार, प्रशासनानं दिली परवानगी. संपूर्ण राज्यभरातून वाखरे येथे जे पालखी तळ आहे, या पालखी तळावरती 10 ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. प्रशासनाने नियमावली दिल्यानंतर ह्या दिंड्या शिवशाही बसने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या. राज्यभरातून असलेल्या 10 दिंड्यांसाठी प्रशासनाने 2 बस ह्या दिंड्या ज्या पालखी आहेत त्या पालखी नेण्यासाठी दिल्या होत्या. आणि याच 2 बसद्वारे संपूर्ण 10 ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या वाखरे येथील जे तळ आहे, पालखी तळ, त्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. मात्र या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं जे वारकरी आहेत, पालखी प्रस्थान आहेत किंवा पालखीचे जे कमिटीचे मेंबर आहेत, त्यांनी या ठिकाणाहून पायी जाण्यासाठी आग्रह धरला होता. आणि याच अनुषंगाने या ठिकाणी जी बैठक आहे ती बैठक करण्यात आली होती. प्रशासन असेल, देवस्थान असेल आणि शासन यांच्यामध्ये ही बैठक झाली. यामध्ये दिंडी मालक असतील हे सुद्धा यामध्ये सभे झाले होते. एकूणच वारकरी आहेत त्या वारकऱ्यांची एक भूमिका होती की या वाखरीपासून ते पंढरपूरपर्यंत जे वारकरी आहे, संपूर्ण प्रत्येक दिंडीतले 40 वारकरी हे वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरपर्यंत पायी प्रस्थान करतील अशी कुठेतरी भूमिका त्यांनी मांडली. मात्र या भूमिकेकडे प्रशासन याला मान्यता देत नव्हतं. आणि याच अनुषंगाने जो सुमारे 2 तास या ठिकाणी ज्या पालख्या आहेत त्या थांबल्या होत्या. एकूणच प्रशासन आणि पालखी पालक आहेत यांच्यामध्ये जी बैठक झाली, या बैठकीत कुठेतरी तोडगा निघाला. दुसरी मागणी ज्यावेळेस यांनी केली की जो विसावा आहे, या विसावापासून जे 40 वारकरी आहेत ते वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरकडे प्रस्थान होतील. मात्र या मागणीला सुद्धा प्रशासनाने मान्यता न दिल्याने अखेर ही बैठक संपन्न झाली होती. मात्र यानंतर कुठेतरी तोडगा करण्यात आला आणि विसाव्यापासून जे 30 वारकरी आहेत ते बस समोर चालत जातील आणि अशा प्रकारचा तोडगा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी 2 तास रखडलेल्या या पालखी तळावरती हा तिढा सुटलेला आहे. कारण की आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आळंदीवरून ज्यावेळेस 2 जुलै रोजी पालखी प्रस्थान झालं त्यावेळेस बंडातात्या कराडकर यांनी सुद्धा पायी वारी जाण्यासाठी आग्रह धरला होता आणि बंडातात्या कराडकर यांना स्थानबंद करण्यात आलं होतं. आणि याच अनुषंगाने सध्या आता वाखरी येथे सुद्धा असाच काही प्रकार होतो की काय, या अनुषंगाने सध्या ही बैठक या ठिकाणी सुरू होती. मात्र या ठिकाणी आता तोडगा निघाला आहे की पालखी जी आहे ती विसाव्यापासून 30 वारकरी हे पायी चालत जातील, 10 वारकरी या बसमध्ये बसतील आणि ही वारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होईल. चेतन सामी सुनील तिळे, जय महाराष्ट्र, वाखरी, पंढरपूर.